जेव्हा आपण कृष्ण म्हणतो बहुतेक लोकांना फक्त लोणी आणि गोपी आणि बासरी डोक्यात येते. 16 ते 21 वर्षांपर्यंत तो एक ब्रह्मचारी म्हणून जगला. त्याने संन्यास घेतला, एक ब्रह्मचारी म्हणून जगला, कठोर साधनेतून गेला. त्याला जे सगळं काही निर्माण करायचं होतं ते निष्फळ ठरलं कुरुक्षेत्राच्या युद्धामुळे. पण आपण त्याला भगवान म्हणतो कारण ह्या सगळ्यातून जाताना सुद्धा तो खेळकर राहिला, याचा स्पर्शही नव्हता ह्या भयंकर परिस्थितीचा. एक भयानक नाट्य तुमच्या आजूबाजूला घडतंय हे तुम्ही सुद्धा करू शकता, नाही का? टुडे इज कृष्ण जन्माष्टमी. आज कृष्ण जन्माष्टमी आहे. जेव्हा आपण कृष्ण म्हणतो, कृष्णाबद्दल खूप जास्त गैरसमज आहेत. जेव्हा आपण कृष्ण म्हणतो बहुतेक लोकांना फक्त लोणी आणि गोपी आणि बासरी डोक्यात येते, हो ना? पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा सगळा लोण्याचा प्रकार तो फक्त 6 वर्षांचा होईपर्यंत होता, किंवा 8 वर्ष. हा सगळा गोपींचा प्रकार फक्त तो 16 वर्षांचा होईपर्यंत होता. 16व्या वर्षी जेव्हा त्याचे गुरु सांदीपानी ऋषींनी त्याला त्याच्या जन्माचा काय हेतू आहे याची जाणीव करून दिली, तेव्हा पहिलं म्हणजे तो वृंदावन सोडून गेला, पुन्हा कधीच आला नाही. पुन्हा कधीच आला नाही त्याच्या कुठल्याही नातेवाईकांना भेटायला, किंवा मुलांना किंवा मुलींना भेटायला. त्या भागामधल्या तो शेवट होता. 16व्या वर्षी तो निघून गेला. जेव्हा तो निघत होता, आज जर आपण कृष्ण म्हणलं तर आपण राधे कृष्ण म्हणतो. राधेचं नाव आधी येतं कृष्णाच्या, कारण त्यांचं प्रेम, त्यांची जवळीक, त्यांच्या नात्याने या सबंध संस्कृतीचं लक्ष वेधून घेतलं. ह्या संपूर्ण भूखंडाचं अशा प्रकारे की आपण कृष्ण राधे म्हणत नाही, आपण राधे कृष्ण म्हणतो. पण 16 वर्षांचा झाल्यानंतर तो तिला अखेरचा भेटला, परत कधीच भेटला नाही. आणि 16व्या वर्षी जेव्हा तो निघत होता तो म्हणाला, मी ही बासरी तुझ्यासाठी वाजवली, आता मी जातोय, मी परत येणार नाहीये, तर मी तुला हे अर्पण करतोय. तू जे प्रेमस्वरूप आहेस त्यासाठी मी तुला ही बासरी देणार आहे, परत कधीच बासरी वाजवणार नाही. आणि त्याने परत कधीच बासरी वाजवली नाही. तेव्हापासून राधेने बासरी वाजवली, त्याने कधीच बासरी वाजवली नाही. 16व्या वर्षानंतर 16 ते 21 वर्षांपर्यंत तो एक ब्रह्मचारी म्हणून जगला. त्याने संन्यास घेतला, एक ब्रह्मचारी म्हणून जगला, कठोर साधनेतून गेला. त्यानंतर त्याचं संपूर्ण जीवन हे ह्याबद्दल होतं की राजकीय प्रक्रिया आणि आध्यात्मिक प्रक्रिया यांची सांगड घालणं. त्याच्या प्रयत्नांचा शेवट काही चांगला झाला नाही, पण त्याने शक्य तेवढं सगळं काही केलं. ह्या गोष्टींबद्दल कधीच बोललं जात नाही, पण उत्तर भारताच्या प्रदेशात त्याने 1000 हून जास्त आश्रम स्थापित केले, कारण त्याला आध्यात्मिक प्रक्रिया वेगळी ठेवायची नव्हती. त्याला आध्यात्मिक प्रक्रियेला जीवनाचा एक भाग बनवायचं होतं. जसं आपण जगतो, जसं आपण सकाळी दात घासतो, तसंच आपण ध्यान करतो, त्याला आध्यात्मिक प्रक्रिया परत घेऊन यायची होती. एक दूरची गोष्ट म्हणून नाही, तर मुख्य जीवनाचा भाग म्हणून, खास करून देशाच्या राज्यकर्त्यांसाठी. भारत वेगवेगळ्या देशांचा बनला होता त्यावेळी. त्याचं ध्येय होतं की त्यावेळची राजकीय प्रक्रिया आध्यात्मिक बनवणं. तर साहजिकच त्या दिवसांमध्ये राजकीय प्रक्रिया ही लोकशाहीची प्रक्रिया नव्हती, म्हणून त्याला वाटलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर नेतृत्वाला हे समजलं मग त्याचा लाभ साहजिकच लोकांपर्यंत पोहोचेल. जी लोक इतर लोकांची आयुष्य हाताळतात, उदाहरणार्थ एक राजा किंवा देशाचा पंतप्रधान आज, किंवा राष्ट्रपती, किंवा अगदी एखाद्या कंपनीचा सीईओ सुद्धा, कारण लाखो लोक त्यांच्यावर अवलंबून असतात. एकदा का तुमच्यावर अशा प्रकारची जबाबदारी असली की मग तुम्ही निर्माण करणारा प्रत्येक विचार, तुम्ही निर्माण करणारी प्रत्येक भावना, तुम्ही करणारी प्रत्येक कृती लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारची जबाबदारी असते, तुम्ही एका चांगल्या स्थितीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही काय विचार करता, तुम्हाला काय वाटतं, एका ठराविक आंतरिक स्थानातून यायला हवं जे सगळ्यांच्या कल्याणासाठी काम करेल.
जर माझा जीवनाचा दृष्टिकोन संकुचित असेल तर मी निर्माण करणारा प्रत्येक विचार लोकांच्या आयुष्याचं नुकसान करेल. माझ्यातली प्रत्येक भावना लोकांच्या आयुष्याचं नुकसान करेल. मी ज्या कृती करेन आणि खास करून ज्या कृती मी करणार नाही, ज्या मी करायला हव्या, त्या लोकांच्या आयुष्याचं प्रचंड नुकसान करतील, नाही का? तर त्याने फक्त नेतृत्वावर लक्ष केंद्रित केलं. त्याला त्या काळच्या राजांनी आध्यात्मिक व्हायला हवं होतं. दुर्दैवाने त्याचा अंत कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये झाला. एक भयंकर युद्ध ज्याने प्रचंड नाश केला, लोकांची एक संपूर्ण पिढी नष्ट केली अक्षरशः. पण तरी आपण त्याची पूजा करतो. त्याला जे सगळं काही निर्माण करायचं होतं ते निष्फळ ठरलं कुरुक्षेत्राच्या युद्धामुळे. जी एक गोष्ट त्याने काहीही करून टाळायचा प्रयत्न केला ती म्हणजे ते युद्ध. पण सर्वात भयानक युद्ध घडलं आणि तो आणि त्याचा संपूर्ण समुदाय सगळे एकमेकांमध्ये लढले आणि एकमेकांचे जीव घेतले. पण आपण त्याला भगवान म्हणतो, कारण ह्या सगळ्यातून जाताना सुद्धा तो खेळकर राहिला. ह्याचा स्पर्शही नव्हता ह्या भयंकर परिस्थितीचा. एक भयानक नाट्य तुमच्या आजूबाजूला घडतंय, पण त्याचा स्पर्शही न होऊ देणं, ह्यासाठी आपण त्याला भगवान म्हणतो. हे तुम्ही सुद्धा करू शकता, नाही का? तुम्ही जगामध्ये मोठं यश मिळवणार आहात की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. पण तुम्ही एक यशस्वी मनुष्य आहात का? ह्याचा अर्थ तुम्ही तुमचं जीवन जागरूकपणे जगू शकताय का? की जर जीवनाने तुम्हाला थोडं टोचलं तर तुम्ही पशु बनाल, हा प्रश्न आहे. हा एक प्रश्न जर तुम्ही यशस्वीरित्या हाताळला तर तुम्हाला सुद्धा मी भगवान म्हणू. हो,